एका धारावी प्रकल्पामध्ये टी डी आर संदर्भातली ज्या तरतुद्या आहेत त्या पारदर्शक आहेत, त्यामुळे हा प्रकल्प जो आहे हा विशिष्ट प्रकारचा प्रकल्प आहे. हा या प्रकल्पामध्ये जवळपास 2004 पासून प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये निविदा प्रक्रिया काढली, कोणी रिस्पॉन्स करत नव्हता, आणि हा विशिष्ट प्रकार आहे. जवळपास 10 लाख लोक राहतात, 600 एकरचा हा प्रकल्प आहे. आजची परिस्थिती तिथे आम्ही साफसफाई डीप क्लीन ड्राईव्हला गेलो त्या दिवशी बघितलं, गटार पब्लिक टॉयलेट रस्ते सगळं पाहिलं. आणि या विशिष्ट प्रकारच्या व्हायटल प्रोजेक्टसाठी जेव्हा विशिष्ट प्रकारच्या सवलती दिल्याशिवाय हा प्रकल्प होऊ शकत नाही, आणि या सर्व सवलती ज्या आहेत त्या टेंडरमध्ये टाकण्यात आल्या होत्या. आणि म्हणून यामध्ये एवढंच मी सांगेन, आता जे काही लोक आरोप करतायत त्यांनी समजून घेतलं पाहिजे, विकास नियंत्रण नियमावलीमध्ये या अनुषंगाने निविदा व मंत्रिमंडळ मंजुरी या बाबी विचारात घेऊन टी डी आर आणि त्या संदर्भातल्या प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर अधिसूचना 25 डिसेंबर पर्यंत सूचना व हरकती याकरता उपलब्ध आहे. अजून त्याच्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आरोप करायच्या अगोदर विचार केला पाहिजे, स्टेटस काय आहे, प्रेझेंट स्टेटस या प्रकल्पाचं काय आहे. आणि म्हणून कोणाला हरकती घ्यायच्या असतील, सूचना करायच्या असतील, तर मोर्चे काढण्यापेक्षा यामध्ये जर कायदेशीर प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची मुभा तुम्हाला होती, परंतु फक्त केवळ राजकारण करायचं, अधिसूचना अंतिम करण्यापूर्वी सर्व सूचना हरकती यांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे प्राथमिक अधिसूचना म्हणजे निर्णय असं समजून आरोप करणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून नक्की यामध्ये जर सहकार्याची भूमिका जर घेतली असती तर नक्की त्या लोकांना, धारावीच्या लोकांना फायदा झाला असता. जसं मातोश्री 1 पासून मातोश्री 2 हा जसा आपला अभिमानास्पद प्रवास झाला, तसा या धारावीकरांचा जो प्रवास आहे धारावी 1 पर्यंत व्हायला पाहिजे. कारण आज परिस्थिती पाहिल्यानंतर काय परिस्थितीमध्ये माणसं राहत आहेत हे पाहिलं पाहिजे. आणि या धारावीतल्या लोकांना, खरं म्हणजे या रहिवाशांना जर आपण न्याय देऊ शकलो नाही तर त्यांच्या विरोधात तरी आरोप करणं चुकीचं आहे. आज ज्या परिस्थितीमध्ये ते राहत आहेत तिथे जो धारावी प्रकल्प आहे SRA मध्ये मला वाटतं सिंगल खालच्या ग्राउंडला मिळतं, वरच्याला मिळत नाही घर. परंतु हा पहिला प्रकल्प आहे की सर्वांना घरं त्याच्यामध्ये मिळणार आहेत, म्हणजे पहिला दुसरा तिसरा चौथा जो कोणी असेल माळा सगळ्यांना घरं, सर्व लोकांना घरं देणारा हा सगळ्यात पहिला भारतातला पहिला प्रकल्प आहे. पात्र अपात्र सगळ्यांना, फक्त पात्र माणसाला NC2 तिथे जे दुकानदार आहेत, जे छोटे मोठे उद्योग आहे त्यांना तिथे मिळेल. जे अपात्र आहेत त्यांना काहीतरी 10 किलोमीटरच्या परिघामध्ये रेंटल स्कीममध्ये घरं मिळतील, परंतु त्यांना विकत घेण्याची देखील मुभा आहे, विकत घेण्याची मुभा देखील ठेवलेली आहे. आणि TDRचा जो विषय आहे यामध्ये, TDRचा जो विषय आहे त्यामध्ये देखील टेंडरमध्ये मला वाटतं 50% TDR त्याच्याकडून, कारण TDR जनरेट होणार तिथं, मला वाटतं ह्याचं हाईट रेस्ट्रिक्शन आहे, फनेल झोन आहे, त्यामुळे तो वरती जाऊ शकत नाही, हे हाईट रेस्ट्रिक्शन असल्यामुळे. आणि त्यामुळे TDR जनरेट झालेला त्याला मार्केटमध्ये विकल्याशिवाय प्रकल्प होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. आणि त्यामध्ये 50% TDR त्याच्याकडून घेण्याची त्याच्यात अट होती, ती परत निगोशिएट करून काहीतरी 40% आणली आहे, 40% वर. आणि जर त्यांनी 40% TDR दिला नाही तर त्याला दुसरीकडूनही TDR घेता येतो. लोडाजे बरोबर आहे की आपण मालूम होगा. आणि दुसरं डिजिटल हे केलंय TDR आणि म्हणजे काय म्हणतो त्याला डिजिटली तो मॉनिटर करता येईल, कुणालाही ते बघता येईल, ट्रान्सपरंट आहे, डिजिटल आहे. TDR असा लपून छपून ठेवता, डिजिटल प्लॅटफॉर्म दिलाय. आणि म्हणून त्याचबरोबर जे एक अपर लिमिट देखील आहे की किती टक्क्यापर्यंत, अपर लिमिट पण 90% केलेलं आहे.
त्यामुळे सगळं जे आहे आणि तिथे एसपीव्ही आहे, फक्त अदानी नाही सरकारला देखील त्यातले 20% जो आहे तो प्रॉफिट झाला तर 20% सरकारला देखील आहे. आणि त्यामुळे हा प्रकल्प जो आहे हा प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. यात 10 लाख लोकांच्या जीवनाशी निगडीत आहे आणि जे लोक उद्या त्यांना समजलं की हा विरोध कशासाठी होतोय तर मोर्चा तिकडे काढण्यापेक्षा मोर्चा उलट्या दिशेने पण जाऊ शकतो. कारण किती दिवस किती वर्ष राहणार ते अशा परिस्थितीमध्ये, आणि म्हणून याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आज मी एवढंच सांगेन की धारावीकर ज्या काही नरक येतना भोगतायत त्याच्यातून आपल्याला त्यांना बाहेर काढलं पाहिजे. धारावी आशिया खंडातली एक मोठी झोपडपट्टी आहे. धारावी हा आशिया खंडातली झोपडपट्टी न राहता जगातले लोक बघायला आले पाहिजे की धारावीचा विकास कसा झाला आणि धारावीकरांचं जीवन सुसह्य कसं झालं. मला वाटतं तिथं 300 का 350 देतात त्याच्यामध्ये, 300 SRA मध्ये मिळतं. आता इथं 350 स्क्वेअर फीट देण्याचा देखील निर्णय त्या याच्यामध्ये झालेला आहे. एकूणच आपण जर म्हटलं तर काही लोक म्हणजे काही झालं नाही, तडजोड झाली नाही की अशा प्रकारचे मोर्चे काढतात आणि त्याला असं आपण म्हणतो चाहिए खर्चा निकालो मोर्चा. असं पण आहे ना वृत्ती काही लोकांची. मग कुणीतरी मध्ये मीडियाला स्टेटमेंट दिलंय, मग ज्याच्या विरोधात मोर्चा काढला 1 वर्षापूर्वी तो तिथं मीटिंगला होता. हे मी बोलत नाही, टीव्हीवर जाहीर स्टेटमेंट आहे. आणि म्हणून याच्यावर आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि या धारावीकरांचं जे काही जीवन आहे हे आज ज्या पद्धतीने जगतायत त्याच्यातून आपल्याला त्यांना बाहेर काढायचं असेल तर एक सर्वांनी सकारात्मक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. याच्यावर कुणालाही आरोपाच्या पिंजऱ्यामध्ये उभं करता कामा नये. जे काय ट्रान्सपरंट आहे त्या सगळ्या बाबी इथे आहेत. सूचना हरकतीला अजून वेळ आहे आणि ते न करता मोर्चा काढून काहीतरी दबाव आणायचा व नंतर बोलणी होईल ह्या सगळ्या गोष्टी लोकांना माहीत आहेत. आणि म्हणून याच्यामध्ये मी आता जास्त जात नाही, बाकी आहे ते नंतर पुढच्या वेळेस बोलेन. यामध्ये प्रदूषण आणि पर्यावरणाच्या बाबतीत देखील काही सदस्यांनी या ठिकाणी आपली मतं मांडलेली आहेत. अध्यक्ष महोदय, 2 नोव्हेंबर 2023 साली दिल्लीतल्या प्रदूषणाची बातमी आली आणि PMO ने त्यासाठी बैठक घेतली आणि ते मी वाचलं आणि त्याचवेळी मी देखील आपल्या महापालिका आयुक्तांशी त्याचबरोबर PMO शी देखील संपर्क साधून काय उपाययोजना सुचवल्यात याची देखील माहिती घेतल्यानंतर इथे देखील तशाच प्रकारची अंमलबजावणी करण्याच्या सूचना आयुक्त आणि सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मी ताबडतोब घेतली. आणि त्यानुसार आज आपण महापालिकेमध्ये पाहतोय की स्वच्छतेला आपण प्राधान्य दिलेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन सुरू आहेत, मेट्रोची कामं सुरू आहेत, MMRDAची कामं सुरू आहेत, या ठिकाणी जे सरकारी प्रकल्प सुरू आहेत आणि खाजगी प्रकल्प देखील सुरू आहेत त्यांना देखील सर्वांना नोटीस दिल्यात महापालिकेने आणि ते सर्व त्यांनी त्यांचं काम बांधकाम धूळ उडणार नाही अशा प्रकारची सर्व काळजी घेण्याच्या सूचना दिल्यात. आपण पाहतोय की ते सगळं त्या इमारतींना ते कर्टन लावून बंद केले, त्यांची धूळ बाहेर येता कामाने अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर आपण मुंबई महापालिकेने डीप क्लीन ड्राईव्ह देखील ही मोहीम सुरू हातात घेतलेली आहे. आणि म्हणून केवळ मी वर्षा ताईंच्या इकडे आलो होतो त्या दिवशी की फक्त आपण रस्ते स्वच्छ नाही करत तर रस्ते अंतर्गत रस्ते पण, अंतर्गत गटार पण, अंतर त्या भागातले नाले पण, त्या भागातले पब्लिक टॉयलेट्स पण, हे सगळे एकाच वेळेस साफ झाले पाहिजे. मी आयुक्तांना सांगितलं एका एरियामध्ये धारावीमध्ये समजा 100 लोक काम करत असतील तर त्या आजूबाजूचे 4-5 वॉर्डमधले जे माणसं तिथले सगळे जे मोबाईलाईज एका ठिकाणी करायचे आणि 1.5 ते 2 हजार मॅनपावर जी येते मशिनरी सकट एकाच मोठ्या एरियामध्ये त्यांनी साफ करायचं, स्वच्छ करायचं, रस्ते झाडूने मारायचे, नंतर ब्रशने माती काढायची आणि त्यानंतर रस्ते पाण्याने धुवायचे. अशा प्रकारचं काम
डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून होत आहे. अंतर्गत रस्ते पण होत आहेत साफ, अंतर्गत गल्लीबोळं पण होत आहेत, आणि त्याचबरोबर हे पाणी जे आपण वापरतोय रिसायकलिंगचं वापरतोय, पिण्याचं पाणी वापरत नाही, या देखील सूचना दिलेल्या आहेत. पब्लिक टॉयलेट 4 ते 5 वेळा सफाईच्या सूचना दिलेल्या आहेत, आणि काही फॉगर्स लावलेत वरती धुलीकण असतील ते देखील खाली आले पाहिजे. अँटी स्मोक गन देखील आपण मुंबई महापालिकेने घेतले आहेत, आणि याचा परिणाम जो आहे याचा परिणाम खूप अध्यक्ष महोदय चांगला होतोय. आणि या मोहिमेमध्ये स्वतः मी देखील मॉनिटर करतोय, काही ठिकाणी मी स्वतः देखील मुख्यमंत्री असलो तरी जातोय, कारण हे पोल्युशन आपल्याला कमी करायचं आहे. आणि त्याचे रिझल्ट अध्यक्ष महोदय आता चांगले आलेले आहेत, पूर्वीपेक्षा मुंबईचं प्रदूषण खाली आलेलं आहे, आणि ही वस्तुस्थिती जी आहे आपल्याला आणखी मुंबई स्वच्छ आणि सुंदर करायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी एवढंच सांगतो की प्रदूषण कमी करायचं